भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन इथल्या घर अखेर राज्य सरकारनं विकत घेतलंय. लंडन इथल्या आंबेडकरांच्या घराचा घरमालक आणि राज्य सरकार यांच्यात गुरुवारी तसा करार झाला. राज्य सरकारनं घराच्या एकूण किमतीपैकी 10% रक्कम देऊन हा करार केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सोशल साईटवर ट्विटरवरून ही माहिती दिली. खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घराची उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधलं घर 31 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलंय. त्यापैकी 10% म्हणजेच 3 कोटी 10 लाख रुपये घरमालकाला अदा करण्यात आले. राज्य सरकार या घर खरेदी करून त्या ठिकाणी त्यांचं स्मारकात रूपांतर करणार आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमित जोशी आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात. अमित, ही खरेदी प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होईल आणि काय एकंदरीत त्याबाबतचा अंदाज आहे? गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं की साधारण 4 सप्टेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्याचाच भाग म्हणून जो प्राथमिक करार आवश्यक असतो विकत घेण्यासंदर्भातला, तो काल सामाजिक न्याय मंत्री बडोले यांच्या उपस्थितीमध्ये झाला. ज्या व्यक्तीचं घर आहे किंवा आंबेडकर ज्या निवासस्थानी राहिले होते त्या व्यक्तीचं जे घर आहे त्या व्यक्तीमध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्ये हा करार झालेला आहे. 31 कोटी रुपये ही प्राथमिक किंमत आहे, त्यापैकी जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त रुपये अदा करण्यात आलेले आहेत. आणि आता जो करार झालाय त्या करारावर इंग्लंड सरकारचे उच्चायुक्त असेल किंवा भारत सरकारचं केंद्र सरकार असेल यांच्याकडनं जेव्हा शिक्कामोर्तब होईल ते अगदी काही तासांमध्ये होणार आहे. ते झाल्यानंतर उर्वरित जी 28 कोटी रक्कम आहे ती महाराष्ट्र सरकार ताबडतोब त्या घर मालकाला देणार आहे. आणि लंडन मधील आंबेडकर हे ज्या ठिकाणी राहिले होते ते निवासस्थान महाराष्ट्र सरकार खऱ्या अर्थाने आपल्या ताब्यात घेणार आहे. 4 सप्टेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. धन्यवाद अमित या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.